श्री स्वामी समर्थ, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले दत्त जयंतीला आपले 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर आपण सत्यनारायणाची पूजा ही केली पाहिजे की किंवा नाही केली पाहिजे त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहेत. आणि एका ताईंची कमेंटसुद्धा आलेली आहेत का सत्यनारायण पूजा ही केली पाहिजे का, तर त्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही सत्यनारायणाची पूजा आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करू शकतो, एकादशीला किंवा अन्य शुभ दिवशीसुद्धा करू शकतो. तसेच विशेष प्रसंगी यशाच्या वेळी एखादे मंगलकार्य निर्विघ्न पार पडल्यामुळे परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते. विवाह पदवी प्राप्त झाल्यानंतर नवीन नोकरीची सुरुवात करण्याअगोदर नोकरीत प्रगती नवीन घर खरेदी केल्यानंतर काही विशेष प्रसंग समाविष्ट असू शकतात त्यासाठी आपण ही सत्यनारायणाची पूजा करू शकतो. श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन करणे कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायणाच्या पूजेचा हेतू आहे. या पूजेने मनात श्रद्धा भक्ती निर्माण होते, प्रसन्न वाटते, उपासना करण्याची प्रेरणा जागृत होते. तसेच जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी ही भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. आपल्या घरात आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, महिनाभर पुरणारे अन्न हे अगोदरच संपणे, नको असलेल्या ठिकाणी आपला पैसा खर्च होणे, घरात पैसा येतास त्याला अनेक मार्ग फुटून अनाठाई पैसा खर्च होतो, या सर्व गोष्टींचे कारण आपल्यांना समजत नाहीत. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यास त्या घरातील अडचणी सुटतात. म्हणून आपण दत्त जयंतीला, ही दत्त जयंती पौर्णिमेच्याच मुहूर्तावर येते, त्यामुळे आपण दत्त जयंतीला आपलं 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी किंवा आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी सत्यनारायणाची पूजा ही केली जाते. तर ही पूजा आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.